गुड आफ्टरनून एवरीबडी, हाउ आर यू? वेलकम टू दिस स्टैंडर्ड 8th इंग्लिश सेशन. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट यूनिट 3.3, दैट इज अ पोएम ट्रुथ. 3.3, पेज नंबर 65, ट्रुथ. दिस पोएम वी आर गोइंग टू लर्न एंड you must have done whatever activities we have seen in the last periods of unit 3.2, the song of songs about Sant Haridas, that story we have learned in the last period. And I have taken your activities also in English workshop. So have you read the activities and have you done in the notebook? I hope you have done. Please do it. Match the sentences with their types. Then a list of words related with music I had told you to do. Then again, I had asked you one more thing, that is word play also. Word chain I had taken in the last period. So that word chain, then these match the sentences, types, exclamatory, interrogative, all these things you must do in your notebooks. Then and then only we can understand the whatever is taught in the next period. In the last period, whatever I asked you to do, you do it definitely. So today let us start the new topic, that is 3.3, Truth, the poem by Barry Wade. Barry Wade, the poem Truth, very short poem it is. Understood? Page number 66. Just see on page number 66 in your textbook, My English Book 8. Truth. I read the poem Truth, but before reading the poem, let me ask you some questions in chit chat or warming up activity. Do we speak the truth all the time? म्हणजे आपण नेहमी खरे बोलतो का, सत्यच बोलतो का नेहमी? Try to think what answer you will give. Sometimes we may tell lies. Truth म्हणजे सत्य and lies म्हणजे असत्य किंवा खोटं. कधी कधी आपण, आपला असा अनुभव आहे की छोट्या गोष्टींसाठी की जी आपल्याला नको असते सांगायला, तर मग त्याच्यासाठी आपण खोटं बोलतो की हे केलं मी वगैरे असं. तर कधी कधी आपण खोटं बोलतो, परंतु एकदम ट्रिव्हियल मॅटर असेल तर म्हणजे नकोच आहे सांगायला तसं, म्हणजे खोटं बोलायलाच नको आहे. पण ट्रिव्हियल मॅटर असेल, अगदी अनइम्पॉर्टंट असेल किरकोळ गोष्टीसाठी आणि गंमत म्हणून तुम्ही ते खोटं बोलले पण असाल एखाद्या वेळेस, तरी त्याचा खुलासा नंतर का होईना, तुम्ही तो केला पाहिजे की हे मी खोटंच सांगितलं आणि आपण नेहमी सत्यच बोललो पाहिजे. कुठेतरी का होईना आपला असा एक विश्वास पाहिजे की मग आपले आई वडील किंवा आपले शिक्षक किंवा आपले कोणी काका मामा की ज्यांच्याजवळ आपण सत्य गोष्ट जी पण आपण करू, कोणापासून जरी लपवून ठेवलेली असेल, कोणाला तरी आपण ती सांगितली पाहिजे. आणि म्हणजे आपण आपल्याशी प्रामाणिक असलो पाहिजे. असं म्हणतात ना, मांजर डोळे मिटून दूध पिते, म्हणजे तिला वाटतं की कोणीच पाहत नाही. तर वाईट गोष्ट जर आपल्याकडनं घडू नये असं वाटत असेल, तर कधी जरी चुकीचं जरी आपण असं बोललो असू किंवा खोटं बोललो असू कधीतरी छोट्याशा गोष्टीसाठी, तरी ते कधीतरी आपण मग कुणाला तरी सांगितलं पाहिजे की मी हे खोटं सांगितलं. तर ट्रुथ म्हणजे सत्य किंवा खरे. मग बघूया पोएम मध्ये काय दिलेलं आहे. आय रीड द पोएम, पेज नंबर 66. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन व्हाईल वर्ड्स आर घोस्ट्स दॅट हॉन्ट मी. Slant and curved, the fall word swords to pierce and stick inside me.
Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. By Barry Wade. No, just see in the last stanza, below the last stanza, how the words, this word is written. It is printed. काय दिसतंय तुम्हाला कसा तो वर्ड शब्द त्याला असे काटे काटे दिसतायत बघा जे आपण निवडुंगाच्या झाडाला आहे असं म्हणतो पाम ट्रीज काही काही प्रकारचे विशिष्ट प्रकारचे की ज्याला असे काटे असतात तर ते दिसतात आपल्याला आणि वर्ड्स शब्द येतो तिथे आणि त्या वर्ड्स शब्दाला काटे आहेत म्हणजे इट इज व्हॉट कॅन वी से रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सम बॅड वर्ड्स इजंट इट म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया की अपशब्द किंवा शिव्यागाळी किंवा चुकीचे शब्द वाईट शब्द कोणाला तरी टोचून बोललेले शब्द मनाला लागतील असे शब्द अपमानास्पद कोणाचा कोणाचा अपमान करण्यासाठी वापरलेले शब्द किंवा कोणाचा पाणउतारा करण्यासाठी वापरलेले शब्द समोरच्या माणसाला कसे दुखवू शकतात हे जणू काही या चित्रावरनं म्हणजे प्रिंटवरनं आपल्याला दिसतंय वर्ड्स या शब्दावरनं की असे शब्द काही असू शकतात की जे आपल्या मनाला आपल्या भावनांना घाव घालू शकतात फार मोठी जखम करू शकतात आपल्या मनाला असं जणू काही त्यातनं सुचवायचं असावं बघूया पोएम आणि जे ब्लॉक लेटर्समध्ये जे दिलेलं आहे ब्लॉक प्रिंटिंगमध्ये त्याचे मिनिंग्स मार्जिनमध्ये दिलेले आहे आपण या आधी पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि शिवाय मी त्याच्या तुमच्या बेटर अंडरस्टँडिंगला मराठी अर्थसुद्धा सांगते आहे त्यावेळी की जेणेकरून तुम्हाला ती पोएम व्यवस्थित कळणार आहे बघा आता स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स स्टिक्स म्हणजे काठ्या स्टोन्स म्हणजे दगड माय मे ब्रेक माय बोन्स आता कोणी आपल्याला दगडच मारला आणि काठीच मारली छडी मारली किंवा काठी मारली जोरात तर नक्कीच कोणतं तरी आपलं हाड मोडेल किंवा मोडणार नाही पण लागेल आपल्याला वेदना होतील शरीराला बरोबर आहे जर का आपल्याला कोणी दगड फेकून मारला जोऱ्यानी तर नक्कीच तो जिथे कुठे लागेल आपल्याला दगड तर तिथे ती जखम होणार आहे वेदना होणार आहे रक्त येणार आहे कदाचित किंवा काहीतरी जखम होणार आहे तर शरीराला मात्र ही गोष्ट कारण की काठी किंवा काडी किंवा दगड वापरला तर मे ब्रेक माय बोन्स कदाचित हाड मोडेल सुद्धा म्हणजे अगदी प्रत्येक वेळी मोडेलच असं नाही पण कदाचित मोडेल पण म्हणजे हा जो मोडण्याचा भाग आहे किंवा इजा होण्याचा भाग आहे हा कशाला शरीराला बोन्स म्हणजे हाड आपले हाड मोडतील कदाचित म्हणजे किंवा अजून काहीतरी जखम होईल शरीराला बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट पण असं फक्त स्टिक्स अँड स्टोन्सनीच शरीराला जखम होऊ शकते आणि बाकी कुठलीही गोष्टीनी कोणत्याही गोष्टीला जखम होऊ शकत नाही का तर होऊ शकते शरीराला कदाचित ह्या गोष्टींनी होते काठी किंवा दगड पण मनाला शब्दांनी जखम होऊ शकते किंवा आपण आपलं मन दुखावलं जाऊ शकतं काही शब्दांनी बघा असा वेगळाच अर्थ या पोएममध्ये आहे बरं का नीट लक्ष द्या व्हेरी ब्युटिफुल पोएम स्टोन्स अँड स्टिक्स हर्ट मी म्हणजे काय बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट हर्ट म्हणजे दुखावणे हां म्हणजे असं समजू नका की फक्त दगड किंवा काठी मारल्यावरच तुमच्या शरीराला जखम होते तर असं काही नाही आहे अजून कोणत्या तरी गोष्टींनी कोणत्या तरी गोष्टीला दुखावल्या जाऊ शकतं वेदना होऊ शकतात आणि ते म्हणजे शब्द आणि त्या शब्दांनी शरीराला नाही पण मनाला दुखावल्या जाऊ शकतं हर्ट म्हणजे दुखावणे येस स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन अरे बघा हे ही असे पोएम वाचताना काही आपल्याला ओळी अशा जाणवतात की तिथे फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केलेला दिसतो कवीनी स्किलफुली केलेला दिसतो बघा द रिपिटेशन ऑफ द सेम साऊंड स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन म्हणजे स साऊंड एस स साऊंड इज रिपीटेड
and some it looks like some words are also repeated. Means see, sticks and stones, these two words are there in the first line, and again stones and sticks in third line also. Means word, repetition of words and repetition of sounds, these are the two figures of speech. Repetition of sound, alliteration, figure of speech, and repetition of some words, that is repetition, figure of speech. तर हे अलंकार कवी त्याचा वापर करतो कवितांमध्ये, काव्यामध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य अधिक वाढतं हे लक्षात ठेवा. अलंकार, फिगर्स ऑफ स्पीच, तर मग कोणते फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहे इथे? ॲलिटरेशन आणि रिपिटिशन. या पूर्ण पोएममध्ये आलेलं आहे, बरेचदा रिपीट झालेली ती गोष्ट. बघा, मग आता आपण पोएमकडे बघूया. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. स्किन ऑल ऑफ यू नो, स्किन म्हणजे त्वचा. मी आत्ताच सांगितलं की दगड लागला, काठी मारली लागली, मारल्या गेली तर जखम होऊ शकेल, स्क्रॅच पडू शकेल, रक्त येऊ शकेल, खरचटल्या जाऊ शकेल, काहीतरी शरीराला इजा होईल, जखम होईल. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी, पण इकडे असं होत असताना, शरीराला इजा होत असताना दुसरीकडे काय घडू शकतं की शब्द माणसाच्या मनामध्ये घर करून राहतात. अपशब्द मनाला बोचतील असे शब्द, अपमानास्पद शब्द, वाईट शब्द, शिव्यागाळी, बॅड वर्ड्स, अनवॉन्टेड वर्ड्स असं म्हणूया. म्हणजे बोलताना मनुष्याने खूप विचारपूर्वक बोललं पाहिजे, आणि एकदा का समोरच्या व्यक्तीचं मन आपल्या शब्दांनी जर हर्ट झालं, दुखवलं गेलं, तर आपण तर त्याच्या मनातनं पूर्ण उतरून जातो, ही एक गोष्ट. पण दुसरी म्हणजे की भांडण पण निर्माण होऊ शकतं. म्हणजे आपण एक दोन शब्द वाईट वापरले, तो चार शब्द वापरेल की जे आपल्याला सहन होणार नाही, मग आपल्याला अजून राग येईल, मग त्याच्यामुळे काय होऊन जाईल, तिथे भांडणाला सुरुवात होऊ शकते. सुरुवात कोणी केली? मग ज्यांनी सुरुवातीला विचार न करता शब्द वापरले. म्हणून शब्द हे शस्त्र आहे. ते शस्त्र कशा पद्धतीने, कुठे आणि कसं चालवायचं याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. जणू काही या पोएममधनं आपल्याला शिकायचं आहे. वी मस्ट स्पीक व्हेरी केअरफुली अँड विथ प्रॉपर थिंकिंग अँड प्रॉपर व्हॉट कॅन वी से अंडरस्टँडिंग, की कुठे कसं बोलावं, कोणते शब्द कोणत्या प्रसंगी कोणासाठी आपण वापरावे आणि कोणते शब्द वापरावे, हे फार जपून विचारपूर्वक. आता जनरली आपण असं प्रत्येक वाक्य बोलताना काही विचार करत नाही, परंतु म्हणजे आपल्या काय म्हणूया, वैखरीवर, आपल्या बोलण्यावरती नियंत्रण असलं पाहिजे आपल्या बुद्धीचं. म्हणजे आपण म्हणतो की देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे बोलायला, परंतु त्याचबरोबर काय दिलेली आहे, बुद्धी पण दिलेली आहे. म्हणजेच काही ठिकाणी आपल्याला ती बुद्धी सांगते की मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजे चार विद्वान बसले आहे किंवा कोणत्या तरी चार मूर्खांचे भांडण चाललेलं आहे, त्या ठिकाणी अजून आपण काहीतरी बोलून तिथे आग लावायचं काम करायचं नाही. म्हणजे कुठे काय बोलावं, शांत कसं बसावं, हे ठरवलं पाहिजे, नाहीतर त्याच्यातनं प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. येस, व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. घोस्ट म्हणजे आपण म्हणतो भूताटकी वगैरे, तसं काही नसतं. पण एखाद्या गोष्टी, एखादी गोष्ट जर आपला एकसारखा, एखादा विचार आपला पाठलाग करीत असेल, सारखं मनामध्ये घर करून राहत असेल, वारंवार तो विचार आपल्या मनामध्ये येत असेल. बघा, मी लिहिलंय हॉन्ट म्हणजे वारंवार मनात येणे, पाठलाग करणे, एखादी गोष्ट, एखादा विचार, एखादा शब्द कोणीतरी आपल्यासाठी वापरलेला, वाईट शब्द, अपशब्द जर आपल्या मनामध्ये एकसारखा येत राहिला, तर त्याला त्यांनी म्हटलेला हॉन्ट. म्हणजे तोच विचार सारखा वाईट, म्हणजे तो शब्दही वाईट आणि तो पुन्हा आपल्या डोक्यातनं जात नाही, म्हणजे आपला सगळा मूड ऑफ होतो, नाही का? तर स्लँट अँड वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. जणू काही भूताप्रमाणे ते आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये घर करून राहतात, चुकीचे शब्द किंवा अपशब्द. वर्ड्स म्हणजे शब्द. स्लँट अँड कर्व्ड द ऑल वर्ड्स. बघा, आता सेकंड स्टांझा आय एम रीडिंग. देर आर थ्री स्टांझाज, यू माईट हॅव ऑब्झर्व्ह. इच स्टांझा इज हॅव्हिंग फोर लाईन्स. स्टांझा म्हणजे कडवं.
तीन कडवे आहेत आणि प्रत्येक कडव्याला किती ओळी आहेत? चार. आता हे सगळं आपल्याला का बघायचं आहे, पोएट्रिक डिव्हायसेस. तर तुम्हाला इथे पेज नंबर 68 वरती तसा प्रश्न आहे, पहा. कम्प्लीट द फॉलोइंग, तर त्या मी सांगणार आहे तुम्हाला पोएम झाल्यानंतर. पण त्या ती गोष्ट म्हणजे काय असते, तर ॲप्रिसिएशन असतं, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, म्हणजे पोएमचं रसग्रहण करा. मग ॲप्रिसिएशन करताना हे मुद्दे असतात की पोएमचं नाव काय आहे, पोएटचं नाव काय आहे, मग किती त्याच्यामध्ये स्ट्रांझाज आहे, किती लाईन्सच्या स्ट्रांझाज आहे, कोणता राईम पॅटर्न आहे. म्हणून मग मी तुम्हाला हे शिकवता शिकवता पण सांगते आहे, प्रयत्न करते आहे सांगण्याचा, की जेणेकरून तुमचं त्याच्याकडे पण लक्ष गेलं पाहिजे. पोएटिक डिव्हायसेस म्हणतात त्याला, की काव्याचे काही म्हणजे तंत्र जे वापरलेलं आहे, विशिष्ट राईम स्कीम वापरलेली आहे, यमक जुळणाऱ्या शब्दांची विशिष्ट पद्धत वापरलेली आहे, किंवा अलंकार फिगर्स ऑफ स्पीच वापरले आहेत, याला म्हणतात पोएटिक डिव्हायसेस. तर बघा सेकंड स्टांजा, स्लँट अँड कर्व. स्लँटचा मिनिंग दिलेला आहे, पहा, लीन और स्लोप टू वन साईड, एका साईडला झुकलेले. म्हणजे मग आता इथे आपण काय म्हणूया, तिरकस. काही जणांचे तिरकस बोलणे असतात, पहा, मनाला बोचतील असेल, ते सरळ कधीच बोलणार नाहीत आपल्याशी, मुद्दाम वाकड्यात शिरणे म्हणतो आपण त्याला, वाकड्यात शिरून बोलायचं, काहीतरी टोमणे मारायचे, अशी काही काही ना सवय असते. तर त्या अर्थाने इथे स्लँटचा अर्थ घ्यायचा. स्लँट म्हणजे काय? तिरकस, तिरकस. स्लँट अँड कर्ड द फॉल वर्ड सोर्स. कर्ड म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, असं गोलाकार विशिष्ट अँगल असलेला कर्ड, गोलाकार कर्ड द फॉल वर्ड सोर्स. म्हणजे शब्द असे काही फेकले जातात काही व्यक्तींकडून की ते जणू काही शस्त्र म्हणून वापरलाय त्यांनी. स्वॉर्ड म्हणजे तलवार, पण तलवारीसारखे असणारे, अस्त्रासारखे एखाद्या असणारे, शस्त्रासारखे असणारे शब्द कधी कधी ते तिरकस असतात, कधी कधी ते कर्ड असतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण का म्हणत नाही का, शालजोडीतून मारले किंवा लेकी बोले सुने लागे वगैरे अशा टाईपचे म्हणी आहेत मराठीमध्ये. तर असे काही बोललं जातं की त्याच्यातनं आपला अपमान होईल, ज्याच्यातनं ते आपल्या मनाला बोचतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द. तर म्हणून त्याला त्यांनी स्लँट अँड कर्ड असं म्हटलं आहे. स्लँट अँड कर्ड द फॉल्स वर्ड सोर्ड्स टू पियर्स अँड स्टिक इन साईड मी. आणि मग असे हे तिरकस किंवा स्वॉर्ड सारखे असणारे कर्ड हे माझ्या मनामध्ये घुसतात शब्द, कवी म्हणतो, टू पियर्स अँड स्टिक इन साईड मी. आणि मनामध्ये ते असे काही घुसतात की ते त्याच्यातनं जातच नाही बाहेर. एखादा स्वॉर्ड, एखादी तलवार, जसं आपण बघतो काही सिरियल्समध्ये युद्ध वगैरे असतं तेव्हा, म्हणजे पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळी तलवार वगैरे हे शस्त्र वापरले जायचे, म्हणजे आता तर ते शस्त्र राहिलेलेच नाही आहे 21व्या युगामध्ये, पण इतिहासकालीन जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तलवारी वापरलं जाणारं किंवा त्याच्याही आधी रामायण काळामध्ये धनुष्यबाण वापरले जाणारे हे असायचे, तलवार किंवा धनुष्यबाण. ह्या काळातल्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तलवार जणू काही अशी खुपसावी समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये की ती व्यक्ती मरणच पावली पाहिजे. तर तसे ते तलवारीसारखे, शस्त्रासारखे ते शब्द माझ्या मनामध्ये घुसतात आणि घर करून राहतात, ते बाहेरच निघत नाही. ते तलवार म्हणजे मारलं तरच मग ती बाहेर काढली जाते ना त्या व्यक्तीला समोरच्या, जर खुपसली त्याच्या शरीरामध्ये, म्हणजे ती व्यक्ती मरण पावली आणि मगच ती बाहेर काढली, असं त्याचा अर्थ. तर ही मनात गेलेली जी तलवार रूपी जे शब्द आहेत ते काही केल्या बाहेर पडतच नाही, घर करून राहतात ते माझ्या मनामध्ये, कवी म्हणतो, चिटकून राहतात, स्टिक इन साईड मी. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स. एक म्हणजे वेदना होणं, आणि बॅट्स, ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजे विटा, बॅट म्हणजे बॅट, आपल्या क्रिकेटची बॅट म्हणूया किंवा अजून कोणते फळी बॅट या अर्थाने. तर मग हे फळी किंवा वरती आपण काठ्या पाहिल्या किंवा विटा, दगडं, ह्या सगळ्या गोष्टींनी जर एखाद्याला मारलं तर कदाचित हाड तूट, हाड मोडेल. मे एक युअर बोन्स, थ्रू बोन्स, त्या हाडांमधनं ते इजा करतील या सगळ्या गोष्टी, विटा, दगड वगैरे. पण बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. पण असं काही नाही आहे की शरीराला इजा करणाऱ्या जशा गोष्टी आहेत तशा मनाला इजा करणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत, आणि ते म्हणजे शब्द, अर्थातच चुकीचे शब्द, वाईट शब्द.
वर्ड्स काय करू शकतात, असे बॅड वर्ड्स काय करू शकतात, तर माणसाला मॉर्टिफाय करू शकतात. मॉर्टिफायचं मीनिंग दिलेलं आहे, मेक वन फील अशेम्ड अँड एम्बरास्ड. मॉर्टिफाय, पाणउतारा करणे, एखाद्याचा अपमान करणे, त्याला जगणं मुश्किल करून टाकणे, त्याला इतकी लाज वाटावी समोरच्या व्यक्तीला, असे काहीतरी शब्द वापरणे. सॉरी, तर त्याला म्हणायचं मॉर्टिफाय. पाण उतारा करायचा त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीसाठी ते शब्द वापरले, जेणेकरून शरम वाटली पाहिजे ते समोरच्या व्यक्तीला, असे शब्द. वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. आता मी का म्हटलं कवीनी, की असं पण गोष्टी आहेत जगामध्ये की ज्या मला, म्हणजे माणसाला, असं आपण त्याचा अर्थ धरायचा, माणसाला घाव घालू शकतात त्याच्या मनावरती, वेदना करू शकतात त्याच्या मनामध्ये, घर करू शकतात ते शब्द. काही केल्या ते माणसाचा पिच्छा सोडत नाही, त्याच्या पूर्ण शरीरावर नव्हे तर मनावरती त्याचा परिणाम होतो, त्याच्या जीवनावरती परिणाम होतो. इतके म्हणजे काय म्हणूया, पॉवरफुल वर्ड्स असू शकतात की तुमच्यावरती इतका ते आघात करू शकतात तुमच्या जीवनावर पूर्ण. इतकं शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. पण म्हणजे चांगले शब्द असतील तर मग नक्कीच आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल, प्रेरणा मिळेल. परंतु वाईट शब्द असतील तर मात्र आपण काय होऊ, आपलं म्हणजे डिप्रेशनमध्ये आपण जाऊया, आपण नर्वस होऊ, आपल्यासाठी अरे काही माझा एवढा अपमान झाला की मी आता म्हणजे जगायलाच नको, जीव देऊन टाकावा असं वाटू शकतं. एखाद्याचा बॅलन्स जाऊ शकतो फार जास्ती अपमान केला गेला तर चार चौघांच्या समोर. बरोबर आहे, अपमान ही अशी गोष्ट आहे की ती माणसाला सहन होत नाही. किंवा चुकीचा आरोप जर कोणी केला तुमच्यावर, तुम्ही नसताना, ते चूक केलेली नसताना, तरी सुद्धा माणसाचा बॅलन्स जाऊ शकतो. म्हणजे संतुलन, मनाचं संतुलन घालवण्याचं सामर्थ्य वाईट शब्दांमध्ये आहे. पण अर्थात ते कोणी किंवा कोणासाठी वापरायचे याच्यावर अवलंबून आहे ती गोष्ट. पण शब्द किती प्रभावी असू शकतात हे कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. येस, पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स इज टेंडर. लास्ट स्टॅन्झा, थर्ड स्टॅन्झा आय एम रीडिंग. कट्स अँड ब्रिजेस नाउ हॅव हिल्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. पेन म्हणजे दुखापत. शब्दांपासून आपल्याला जखम होऊ शकते, स्कार किंवा ते ती झालेली जखम बऱ्याच काळापर्यंत राहू शकते, त्या जखमेचा व्रण उमटू शकतो आपल्या शरीरावर, म्हणजे मनावर म्हणूया. ऑन माइंड अँड हार्ट दॅट इज टेंडर, आपल्या मनावर इतका परिणाम होतो त्याचा की काही केल्या तो विचार जात नाही की अरे माझा अपमान का झाला, का झाला, मला असे शब्द का वापरले समोरच्या व्यक्तीने, असं मनुष्य विचार करीत राहतो. इतका शब्दांचा प्रभाव पडू शकतो, मग ते शब्द वाईट असो की चांगले, पण या ठिकाणी त्यांना वाईट शब्दांचा काय परिणाम होतो हे सांगायचं आहे विशेष करून. कट्स अँड ब्रिजेस नाउ हॅव हिल्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. मग शरीरावर झालेल्या दुसऱ्या गोष्टींनी झालेल्या जखमा कदाचित बऱ्या होतील, पण मनाला झालेली जखम काही केल्या लवकर बरी होत नाही. आणि ते शब्द कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहू शकतात, वाईट शब्द आपल्याबद्दल कोणी बोललेले असतील तर, इतकं त्या शब्दांचा प्रभाव माणसाच्या मनावर पडू शकतो. हॅव यू अंडरस्टूड द पोएम? व्हेरी इझी. नाऊ लेट अस रीड ऑर डू द ऍक्टिव्हिटीज. ओनली वन टू ऍक्टिव्हिटीज वी विल डू. सिनॉनिम्स, पेज नंबर 67. बट बिफोर दॅट यू राईट डाऊन दीज वर्ड मिनिंग्स. रिमेंबर, हॉन्ट वारंवार मनात येणे, स्लँट म्हणजे तिरकस, पियर्स म्हणजे भेदक किंवा बोचणे, मॉर्टिफाय पाण उतारा करणे सांगितलं मी तुम्हाला, स्कार म्हणजे जखमेची खूण, ब्रुइजेस, हा इथे एक हे राहिलेलं आहे स्पेल, ब्रुइजेस आर ब्रुइजेस, जखम त्याच्या किंवा इजा म्हणूया, हा शब्द आलेला इथे बी आर यू आय एस ई एस लास्ट स्टॅन्झामध्ये. ब्रुइजेस म्हणजे जखम किंवा इजा, आणखीन हील म्हणजे बरे होणे किंवा दुरुस्त होणे, जखम भरणे थोडक्यात. तर मला असं वाटतं की तुम्हाला कळली आहे पोएम. तर बघा पेज नंबर 67 जे सोपे हे आहेत ऍक्टिव्हिटीज त्या आपण करूयात. फक्त पिकआउट द फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ,
आता हे सिनॉनिम्स इंग्लिश टू इंग्लिश लिहावे लागतील तुम्हाला, मराठीत नाही लिहून चालणार. मग इंजुरी म्हणजे ब्रुईज, म्हणजे मी तुम्हाला सांगते की इथे जे शब्द दिलेले आहेत पेज नंबर 67 वर, त्याच्या समानार्थी शब्द सिनॉनिम्स म्हणजे तो कोणता आहे तो मी तुम्हाला इथे सांगते फास्टमध्ये. इंजुरी म्हणजे ब्रुईज, म्हणजे जखम, पण आपल्याला जखम शब्द नाही लिहायचा इथे, ब्रुईजेस लिहायचं. त्यानंतर डेलिकेट म्हणजे टेंडर, टेंडर म्हणजे डेलिकेट, हा डेलिकेट शब्द आलेला आहे, टेंडर शब्द आलेला आहे पोएम मध्ये. टेंडर म्हणजेच डेलिकेट, म्हणजे नाजूक, अतिशय कमजोर, तर तो इथे येणार टेंडर शब्द जो की पोएम मध्ये आलेला आहे. नंतर एक म्हणजे स्कार, एक म्हणजेच स्कार, ठीक आहे. नंतर एम्बरास म्हणजे मॉर्टिफाय, पाळताना करणे, लाजीर वाटणे. नंतर क्युअर्ड म्हणजे हिल्ड, क्युअर्ड म्हणजे हिल्ड. हे झाले सिनॉनिम्स. आता अँटॉनिम्स, अँटॉनिम्समध्ये विरुद्धार्थी शब्दाची खूण करणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ती पटापट करायची आहे. की फरगेट, फरगेट म्हणजे विसरणे, त्याच्या विरुद्ध कोणता शब्द आलेला आहे पोएममध्ये सांगा बघू, म्हणजे प्रयत्न करा सांगण्याचा आणि लिहिण्याचा. तर आता तुम्ही जरी प्रयत्न केला तरी तो मला आत्ता इथे मी तुम्हाला नाही हे करू शकत की तुम्ही काय प्रयत्न केलेला आहे, परंतु विचार करा आणि लिहिण्याचा सांगण्याचा, म्हणजे मनातल्या मनात तुम्ही असं विचार करा की हां याचं हे उत्तर असेल. मग फरगेटच्या विरुद्ध काय होईल की शेवटचा शब्द आलेला आहे पोएममध्ये फरगेट, म्हणजे आता आपण इथे काय लिहितोय अँटॉनिम्स, अँटॉनिम्स. तर हे अँटॉनिम्स जे आहे तर फरगेट लिहिताना, अँटॉनिम्स लिहिताना ही खूण करणं महत्वाचं आहे. फरगेट म्हणजे विसरणे, त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवणे किंवा आठवणे, रिमेंबर. या पद्धतीने हे अँटॉनिम्स लिहायचे आहे. मग बघा फ्लॅट किंवा स्ट्रेट, त्याच्या विरुद्ध काय शब्द आलाय स्लँट, तिरकस. नंतर मेक, मेकच्या विरुद्ध काय होईल ब्रेक. मेक म्हणजे बनवणे आणि ब्रेक म्हणजे तोडणे, है ना, ब्रेक शब्द इथे आलेला आहे. बघा कुठे तिसऱ्या ओळीमध्ये आलेला आहे ब्रेक शब्द. हां, नंतर राईज, राईज फॉल शेवटच्या नाही सेकंड स्टँझामध्ये आलेला आहे. राईज म्हणजे वर चढणे आणि फॉल म्हणजे घसरणे. नंतर राईज विरुद्ध फॉल अँड आउटसाईड अपोजिट इनसाईड, इनसाईड शब्द सेकंड स्टँझामध्ये आहे. म्हणजे त्या पोएममध्ये ते शब्द असले पाहिजे, ही हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. पिकआउट फ्रॉम द पोएम द अँटॉनिम्स ऑफ, कळलं. हां, तर या ठिकाणी हा एक तुम्ही करा, म्हणजे हे दोन झाले तुमचे ॲक्टिव्हिटीज. आणि आता पेज जस्ट सी ऑन पेज नंबर 68. तर त्याच्यातला एक महत्त्वाचं म्हणजे राईम स्कीम. आता राईम स्कीम याचा अर्थ काय, राईम स्कीम, राईम म्हणजे काय, राईम म्हणजे यमक जुळणे, राईम म्हणजे यमक जुळणे. तर कोणत्या ओळीचा शेवटचा शब्द कोणत्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाशी जुळतो आहे याच्यावरनं आपण रायमिंग वर्ड्स काढतो, त्याचे पेयर्स काढतो. तर तेच इथे आपल्याला बघायचं आहे, ते आपण पेयर्स न काढता त्याला असं एक राईम स्कीमला, म्हणजे पॅटर्न तो जो तयार होतो यमक जुळण्याचा, त्याला स्कीम म्हणायचं, म्हणजे पॅटर्न. ही राईम स्कीम कशा पद्धतीची असते ते आपण ठरवून ए बी सी डी ह्या अल्फाबेटिकली ती ठरवायची असते की ही राईम स्कीम काय आहे. मग बघा दिलेलं आहे तिथे तुमच्या पुस्तकामध्ये की स्टांझा 1 ए बी सी बी. आता एक समजून घ्या मग बाकीचं तुम्हाला आपोआप येतं. ए बी सी बी असं राईम स्कीम आहे पहिल्या स्टांझामध्ये, म्हणजे काय आहे तर समजून घ्या. पेज नंबर 66 वर पहिला स्टांझा बघा. शेवटी काय आहे बोन्स पहिल्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये काय आहे मी. आता बोन्स आणि मी वेगवेगळं प्रोनन्सिएशन आहे की नाही, उच्चारण त्याचं वेगवेगळं आहे. म्हणजे ए पहिल्या याचं उच्चारण काय, त्याचा अल्फाबेट काय दिला ए, आणि दुसऱ्या ओळीचं उच्चारणाला बी शेवटच्या शब्दाचं उच्चारणाला, ठीक आहे. आता थर्ड लाईन बघा, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन, म्हणजे मी झालं आणि नंतर एकदम स्किन, म्हणजे अजून वेगळाच उच्चार, म्हणून मग त्याला काय त्यांनी नाव दिलं अल्फाबेट सी त्या उच्चारणाला, म्हणजे पॅटर्न करायचा आहे ना तयार म्हणून, आणि स्किन. आणि मग चौथं व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी, आता पुन्हा मी आलं,
म्हणजे मी हे सेकंड सारखं आलं ना, हर्ट मी, तिथे पण मी अगदी अक्षर शब्द शब्द आला म्हणजे असं नाही, पण त्याचा जो उच्चार आहे मी, तर त्याच पद्धतीचा उच्चार शेवटी पण आला चौथ्या ओळीमध्ये, म्हणून इथे बी लिहिलं आणि तेच लेटर इथे लिहिलं बी. म्हणजे काय पॅटर्न झाला, ए बी सी बी. मग हाच पॅटर्न किंवा हीच राईम स्कीम त्या सेकंड आणि थर्ड स्ट्रांझामध्ये आहे का. बघा सेकंड स्ट्रांझात बघा, स्वॉर्ड्स मी, बोन्स मी आहे की, ते सेम सेम पॅटर्न आहे. स्ट्रांझा टूला पण हाच हीच राईम स्कीम आहे, ए बी सी बी. त्याच्यानंतर थर्ड स्ट्रांझाला बघा, स्कार टेंडर हिल्ड रिमेंबर, टेंडर सारखा रिमेंबर, म्हणजे पुन्हा ए बी सी बी ही राईम स्कीम आहे वापरलेली. या पद्धतीने ही पोएम समजून घ्यायची, हे ॲक्टिव्हिटीज करायच्या. आणि जे मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सातवा जो सातवी जी ॲक्टिव्हिटी आहे तुमची, ती तुम्ही प्रयत्न करा घरी करण्याचा. दिस इज जस्ट टेक इट ॲज अ होमवर्क, म्हणजे तुम्ही गृहपाठ म्हणून मी तुम्हाला हे देते असाइनमेंट, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ॲप्रिसिएशन म्हणायचं त्याला हे, की जे तुम्ही ते भराल कम्प्लीट द मिनिंग, ते म्हणजे ॲप्रिसिएशन होणार आहे, कवितेचं रसग्रहण होणार आहे, की काय काय बघ, टायटल ऑफ द पोएम म्हणजे कवितेचं शीर्षक काय आहे, मग पोएटचं नाव काय आहे, नंतर थीम, थीम म्हणजे त्याचा विषय काय आहे पोएमचा, काय लिहिता येईल तिथे. वी शूड यूज वर्ड्स केअरफुली, आपण शब्दांचा वापर कसा केला पाहिजे, काळजीपूर्वक केला पाहिजे, ही थीम आहे. थीम म्हणजे विषय, त्या पोएमचा विषय मेन काय आहे, तर शब्दांचा वापर आपण काळजीपूर्वक केला. वी शूड यूज वर्ड्स, यूज म्हणजे वापर करणे, वी शूड यूज वर्ड्स केअरफुली, काळजीपूर्वक आपण शब्द वापरले पाहिजे. हा, आणि नंतर नंबर ऑफ स्टांझाज किती कडवे आहेत, स्टांझा म्हणजे कडवे, थ्री स्टांझा. राईम स्कीम कोणती आहे, आत्ता सांगितलं तुम्हाला मी, ए बी सी बी. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, दॅट ऑल्सो आय टोल्ड यू, ॲलिटरेशन अँड रिपिटेशन. द लाईन आय लाईक्ड, तुम्हाला जी पण ओळ आवडली असेल पोएममधली ती तुम्ही लिहू शकता. हे शेवटच्या स्ट्रांझामधली ही ओळ चांगली आहेत, पहिल्या दोन ओळी शेवटच्या स्ट्रांझामधल्या. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट इज टेंडर, म्हणजे एखाद्याच्या मनावरती वाईट शब्दांचा फार गंभीर परिणाम होऊ शकतो, त्याचा बॅलन्स जाऊ शकतो. म्हणून शब्द हे जपून वापरले पाहिजे काळजीपूर्वक. ते आपण कुणासाठी, किती वयाच्या माणसासाठी वापरतोय, त्याचा त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करून शब्द वापरले पाहिजे हे सांगायचं आहे. सो शॅल वी स्टॉप हियर, इन द नेक्स्ट पिरियड वी विल स्टार्ट द फोर्थ पार्ट ऑफ द थर्ड युनिट, दॅट इज 3.4, द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. सो रीड द स्टोरी ॲट होम सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट बेटर. So shall we meet in the next period now? Let us talk.